बजाज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकायचं काही विशेष घडामोडींवर. समाजसेवक विजयभाऊ वसंत कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. मानवाधिकार महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष उद्योजक समाजसेवक विजयभाऊ वसंत कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार व वडवली गावचे गावप्रमुख नवनाथ पाटील, विलास रंधवे मामा, मनीषा केळकर, शशिकांत पाटील, दशरथ पाटील, संदीप पाटील, अनंत पाटील, भरत कडाळी तसेच विविध क्षेत्रातील आजी माजी नगरसेवक यांनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मानवाधिकारी आमचे विजयभाऊ कांबळे यांचं आमचे मित्र परम मित्र विजयभाऊ कांबळे यांचाच वाढदिवस. या वाढदिवसानिमित्ताने आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम क्रमांक 5 कार्यक्रमांक 6 सर्वांचे लाडके आहेत आमचे विजयभाऊ हे आमचे मित्र. हा सर त्यांचा वाढदिवस. या वाढदिवसासाठी आमचे कल्याण ठाणे जिल्ह्याचे नारायण शेटपाटील अध्यक्ष हे सुद्धा उपस्थित सर्व समाजाचे लोक यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व उपस्थित आहेत ना. आमच्याकडून आम्ही आमच्या सर्वांच्या परिचयाच्या आणि आमच्या खांद्याला खांद्याला राहून काम करणारे आम्हाला आता इलेक्शनसाठी पण कुठला पण काम असू दे पैसे काम पण सांगितलं तरी आमच्यासाठी येणारे आणि खांद्याला खांद्या लावून देणारे आमच्यासाठी धावणारे असे आमचे परम मित्र विजय शेठ कांबळे यांचा आज वाढदिवस. आणि वाढदिवस आमच्या मनमंडळाच्या अध्यक्ष क्रिकेटताई विलास मामरांचे आणि वाडाध्यक्ष राजन पाटील, शशिकांत पाटील आमचे परम मित्र. आम्ही सर्वजण त्याच्या वाढदिवसासाठी सर्व जल्लोषाने उपस्थित आहे आणि त्यांना आम्ही आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्याची पुढची वाटचाल अजून पुढे जातील असे आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. आणि दोन मुनामंडळ महिला मोर्चाच्या वतीने मी आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीचे उपाध्यक्ष तसेच ह्युमन राईटचे प्रदेश अध्यक्ष हे आमचे विजयभाऊ ही एवढी मोठी ओळख करून देण्यापेक्षा सुद्धा एक खरा खुरा कार्यकर्ता अशी मी त्यांची ओळख करून देईल. मला ताई म्हणणारा म्हणजे ह्या क्षेत्रात मला सगळेजणच ताई म्हणतात त्यामुळे सगळ्यांची मी बऱ्याच जणांची बहीणच होते. अशा माझ्या विजयजी कांबळे यांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. कसं असतं नगरसेवक हे सगळेच बनत नसतात पण नगरसेवक असण्यासाठी बनण्यासाठी कोहिनूर हिरे त्या एरियात त्या भागामध्ये लागतात. त्या कोहिनूर हिऱ्यामध्ये विजयजींचं कार्य आहे. आणखीन तुम्ही बघाल विजयजींच्या माध्यमातून इथे बरेचसे कार्यक्रम राबवले जातात. आपण सगळेजण त्या कार्यक्रमाला येतो, हजेरी लावतो त्या कार्यक्रमाला. त्याच्या ह्याच्यातनं की त्यांचे जे कार्य आहे ते कितपत आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतच असेल. अशा ह्या त्यांच्या कार्याला मी सलाम देते. आणखीन असेच नगरसेवक जरी नाहीत तरी वेगवेगळ्या ह्याच्यात तुम्ही अध्यक्षपद भूषवा. आणखीन बरीचशी विविध कार्य तुमच्या हातात होत राहो आणि आम्ही असेच तुम्हाला सगळेजण आज जसे एकत्र आलेले आहेत. गावप्रमुख नवनाथ भाऊ आहेत, रणवे मामा आहेत, शशिकांत भाजपा जनता पार्टीचे उपाध्यक्ष शशिकांतजी पाटील आहेत, माझ्या महिला मोर्चातनं सारिका ताई आहेत. असे सगळेजण आम्ही येऊन सगळे कार्यकर्ते येऊन आम्ही विजयाने जल्लोष करण्यासाठी विजयजींना भरपूर शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आमच्या सगळ्यांकडनं विजयजी तुम्हाला पुढच्या वाढदिवसासाठी भरपूर शुभेच्छा आणि पुन्हा एकदा वाढदिवस. मी कस्ता विजय कांबळे ह्याचा वाढदिवस आहे आणि आज नाव घेणं इथं उचित नसतं पण काही गोष्टी वाढदिवसानिमित्त नाव घ्यावं. विजेची वाटचाल इथेच जन्म आणि इथंच राहतो. विजेची वाटचाल चांगली पुढे व्हावी आणि त्याच्यासाठी मी बारबार त्याला वाढदिवसाचा निमित्त पण आणि इरिवरी पण टोचत असतो. म्हणून विजेच्या वाढदिवसाला आमच्या ह्या विभागातील आमच्या पहिल्या जिल्ह्या आपल्या महामंडळाच्या अध्यक्षा मनीषाताई केळकर, वार्डा अध्यक्ष राजन पाटील असेल, सारिका सोरगे असतील, पुन्हा आमचे गावप्रमुख आणि जनसेवक आणि येणारे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ते उपस्थित आहेत. आमचे 2 नंबर नगरसेवक वार्ड क्रमांक इकडं 7 शशिकांत पाटील. म्हणजे आम्हाला काय बोलतात ना का ज्या रस्त्यामध्ये अडचण होती तो रस्ता वरूनच आमचा रिकामा होते आलाय. त्याच्यामुळं पुढील वाटचालीसाठी ह्या निमित्तानं जसे आज जमलात तसे उद्या नगरसेवक आणि विलक्षणला पण जमतात असं विजयच्या वाढदिवसानिमित्त आमच्या उमेदवाराला पण शुभेच्छा. आणि त्याच्यामुळं भाजपचा लक्की ड्राव होता पण काय अडचणीमुळं त्याचा लक्की ड्राव नाही म्हणून त्याला सुद्धा माझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या भाजपला माझं म्हणजे आजचं नाही
माझं नातं विजय लहान असल्यापासूनचा किंवा बाईचं आणि ते असल्यापासूनचे आमचे संबंध आहेत आणि मी त्याच पद्धतीने वागतो आणि त्याला त्याच पद्धतीने बोलतो, त्याला राग येत नाही. म्हणून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मानव आयोगचा उपाध्यक्ष आहे, म्हणजे अध्यक्ष व्हावा. भारतीय जनता पार्टीचा मुख भटक्या जातीचा उपाध्यक्ष आहे, पुढील अध्यक्ष व्हावा अशी पुढील वाटचाल त्याला देतो. आता नगरसेवक होणार नाही, पण पुढील पद त्याला मोठं भेटावं या अशी माझ्याकडून शुभकामना. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनमध्ये दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.